मराठा आरक्षणासंदर्भात पुन्हा एकदा सुनावणी पुढे गेली, आता राज्य सरकारकडून याविषयी चालढकल केली जाते असा देखील आरोप लागला. ज्या प्रकारे राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या केसमध्ये घोळ घालत आहे, राज्य सरकारच्या मनात नेमकं काय आहे हेच याच्यात समजत नाही. काही पिटिशन्स त्या ठिकाणी दाखल होतात, मग त्या पिटिशन्सच्या संदर्भात पुन्हा राज्य सरकार वेळ मागतं, मग नव्याने काही पिटिशन दाखल होतात. म्हणजे एकूण राज्य सरकार या विषयात काय करू इच्छिते हे लक्षात येत नाही. पण खरं पाहिलं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आत्ताची जी स्थिती आहे, केवळ सरकारच्या घोळामुळे आज हे संपूर्ण अडचणीत आलेलं आहे. आणि ज्या स्टेजनी सरकार ते नेत आहे त्यातनं तर मला एक प्रश्नचिन्हच या ठिकाणी निर्माण होते असं वाटतं. सर, एक बेसिक गोष्ट आहे की फिजिकल हिअरिंग घ्यायची की ऑनलाईन घ्यायची याच्याबद्दल देखील सरकारचं मत होत नाही आणि ते सुप्रीम कोर्टात सांगितलं जात नाही. मुळात मत बनवण्यापेक्षाही सरकारचा प्रश्न असा आहे की सरकार एक ठाम भूमिकाच मांडू शकत नाही आहे. प्रत्येक वेळी नवीन भूमिका सरकारच्या वतीनं मांडली जाते आणि प्रत्येक वेळी नवीन गोष्ट कोर्टाला सांगितली जाते. सरकारच्या दोन मांडण्यांमध्ये इतका मोठा डिफरन्स आहे आणि त्याच्यातच मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात घोळ चाललेला आहे. त्यामुळे सरकारने या संदर्भात कमिटी तयार केली, ती कमिटी काय कोणाशी चर्चा करते आणि मग त्यात काय निर्णय होता ते समजत नाही. त्यामुळे मला असं वाटतं हा फारच म्हणजे अतिशय वाईट प्रकारे हँडल होतो आहे. राज्य सरकार आणि MPSC मध्ये समन्वयाचा अभाव दिसतोय, कारण MPSC सुप्रीम कोर्टात जाऊन परस्पर सांगत आहे की SEBCचं रिट्रोस्पेक्टिव्हली आरक्षण रद्द करा. राज्य सरकार म्हणतंय की 9 सप्टेंबरच्या पूर्वीचं जे आरक्षण आहे ते कायम ठेवायला पाहिजे. राज्य सरकार म्हणतं की MPSC ने सुप्रीम कोर्टात अशी भूमिका मांडली याचा आम्हाला पत्ताच नाही आहे. म्हणूनच मी सांगितलं की राज्य सरकारमध्ये या विषयावर प्रचंड मतभेद दिसत आहेत, कुठलाही समन्वय दिसत नाही, कोण कुठला निर्णय करत आहे हे कोणालाच माहिती नाही. राज्य सरकारमध्ये वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत आणि सगळ्या प्रकारच्या आरक्षणांवर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं अशी कृती ही राज्य सरकारची दिसते आहे. त्यातूनच हा MPSC आणि राज्य सरकारचा घोळ तयार झाला. सर, निधी मिळत नाही अशी बऱ्याच लोकप्रतिनिधींची तक्रार असते आणि खास करून पुण्यामध्ये पण काही लोकप्रतिनिधींची तक्रार आहे, नगरसेवकांची तक्रार आहे आणि ते नाराज असल्याची चर्चा आहे. आणि ते असल्या चर्चा तुमच्याकडेच होतात, तुम्ही ह्या काहीतरी पुंग्या सोडत असता, चुकीच्या गोष्टी सांगत असता. कोणी भाजपमधनं बाहेर जात नाही आहे, उलट आमच्याकडे काही लोक येणार आहेत. मला असं वाटतं की ह्या चुकीच्या बातम्या देणं थांबवा. सर, दुसरा प्रश्न आहे की काँग्रेस आता भाजपवरच कुठेतरी घापट करू इच्छिते या मराठा आरक्षणच्या विरोधात. ते म्हणतात की 5 फेब्रुवारी रोजी आता सुनावणी प्रत्यक्ष स्वरूपात कधी घ्यायची याचा निर्णय घेतला जाईल, भाजप नेत्यांचं समाधान होईल असं वाटतं. भाजप नेत्यांचं समाधान करून काय कराल, मराठा समाजाचं समाधान करा. ज्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुमच्या नाकर्तेपणामुळे मिळत नाही त्यांचं समाधान करा. या सगळ्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये आमच्या समाधानाचा विषय सोडा, आम्हाला तर कधी चर्चेलाही यांनी बोलवलं नाही, पण आमची काही तक्रार नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा, मात्र न्याय द्या एवढंच आमचं मागणं आहे.